बॅचलर ऑफ आर्किटेक्चर या अभ्यासक्रमासाठी नॅशनल एप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर अर्थात नाटा ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. या प्रवेश परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी अर्थात ISDT या संस्थेत विशेष प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येत आहेत अशी माहिती ISDTचे संचालक विनायक देशमुख यांनी दिली. 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या BR अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नाटा ही परीक्षा एप्रिल ते जून दरम्यान प्रत्येक आठवड्याच्या शेवटी घेतली जाणार आहे. 11वी उत्तीर्ण विद्यार्थी देखील नाटा या प्रवेश परीक्षेसाठी बसू शकतात. आपल्या देशात आर्किटेक्चर क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. शासनाने आर्किटेक्चरसाठी मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. इयत्ता 11वी पासूनच याबाबत तयारी केल्यास विद्यार्थी उज्ज्वल भवितव्य घडवू शकतात. अहमदनगरच्या ISDT या संस्थेने याबाबत पुढाकार घेतला असून विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण वर्ग 6 फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आले आहेत. इच्छुकांनी ISDT निर्मल चेंबर्स मागे लालटाकी अहमदनगर येथे 10 ते 5 या वेळेत संपर्क साधावा. अधिक माहिती आणि संपर्क 02-41-24-30-023 किंवा 77-200-290-88. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर या अभ्यासक्रमासाठी 12वीची परीक्षा दिल्यानंतर तिला प्रवेश दिला जातो आणि आर्किटेक्चरच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी एक राष्ट्रीय स्तरावरची प्रवेश परीक्षा द्यावी लागते. ती परीक्षा नाटा या नावानं ओळखली जाते. नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर असं ती आहे आणि काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांच्यामार्फत ती परीक्षा घेतली जाते आणि त्याच्यात जे गुण मिळतात त्या गुणाच्या आधारे आर्किटेक्चरला प्रवेश दिला जातो. हा एक भाग आणि किमान पात्रता विद्यार्थ्यांची ही 12वी उत्तीर्ण असली पाहिजे की ज्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे 3 विषय घेऊन किमान 50% गुण विद्यार्थ्यांनी मिळवले पाहिजेत किंवा 10वीनंतर 3 वर्षाची जी पदविका असते की ज्या पदविकेला फिजिक्स मॅथमॅटिक्स हा विषय एक कंपल्सरी विषय असतो आणि त्यामध्ये किमान 50% मार्क्स मिळवावे लागतात आणि त्यानंतर नाटाची परीक्षा द्यावी लागते. यावर्षी म्हणजे 2024-25 बॅचलर ऑफ आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी 6 एप्रिलपासून आता या प्रवेश परीक्षा सुरू होणार आहे. 6 एप्रिल ते जून या 2 महिन्यामध्ये प्रत्येक वीकेंडला म्हणजे रविवारी ही परीक्षा असणार आहे आणि या परीक्षेच्या अपियर होण्यासाठी किमान 11वी पास झालेला विद्यार्थी त्याला परीक्षेला बसू शकतो. आता तुम्ही म्हणू शकतात की बा 12वीनंतर प्रवेश मिळतो आणि 11वी झालेले विद्यार्थी, त्याचं कारण असं आहे की 11वी झालेल्या विद्यार्थ्यांनी ही प्रवेश परीक्षा जरी दिली तरी त्याला मिळालेले जे मार्क्स आहेत ते पुढील 2 वर्ष ग्राह्य धरले जातात म्हणजे 2024-25 आणि 2025-26. म्हणजे 12वीला तो 11वीचा विद्यार्थी ज्यावेळेला पास झालेला असेल त्यावेळेला आर्किटेक्चरसाठी त्याला ते मार्क ग्राह्य धरले जातात. आणि 11वीनंतर का द्यावी हा आग्रह आम्ही याच्यासाठी धरतो की विद्यार्थ्यांना 12वीला असताना 12वीच्या परीक्षेच्या अभ्यासाचा एक ताणतणाव त्यांच्या डोक्यामध्ये असतो तसा 11वीला नसतो, त्यामुळे 11वीला पूर्णतः ते प्रवेश परीक्षेची तयारी करू शकतात. या दृष्टीनं मागच्या 20 वर्षापासून डिझायनिंगच्या क्षेत्रात काम करणारी आमची संस्था इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी यांनी 2024-25 आता एक नवीन उपक्रम आपण हाती घेतला आहे आणि नाटा परीक्षेला बसण्यासाठी जे इच्छुक विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना या वर्षासाठी 2 प्रकारचं आपण ट्रेनिंग देतो. म्हणजे 2 महिन्याचा एक क्रॅश कोर्स आहे की ज्याच्यामध्ये दोन्ही पेपर जे असतात म्हणजे तो ड्रॉइंग डिझायनिंगचा पेपर असतो आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा एक पेपर, याची तयारी करून घेतली जाते. याच्या 2 बॅचेस होणार आहेत आणि याशिवाय वर्षभरासाठी देखील आम्ही एक कोर्स सुरू करतो की जो शनिवार रविवारी चालवला जाईल की जो आताच्या 11वीचे विद्यार्थी पुढच्या वर्षी प्रवेशासाठी ते मध्ये पात्र ठरू शकतील. हा जो अभ्यासक्रम आहे याच्या बाबतीमध्ये अत्यंत तज्ज्ञ असे प्रशिक्षक आमच्याकडे संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे आहे, एक कॉम्प्युटर वर्क स्टेशन आपल्याकडे आहे की जेणेकरून कॉम्प्युटरवर हे सगळे प्रश्नोत्तरं आपल्याला उत्तरं द्यावी लागतात. या सगळ्या गोष्टी यामध्ये होणार आहे आणि मला असं वाटतं की या देशात ज्या वेगानं बदल घडतात की प्रामुख्यानं होणारं नागरीकरण, शहरीकरण आणि लोकांचं उंचावणारं राहणीमान या 2 गोष्टी पाहता आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं मोठ्या प्रमाणात होणारा विकास हे पाहता आर्किटेक्टला फार मोठ्या प्रमाणात आता संधी देशामध्ये उपलब्ध आहे. खरं म्हणजे बी आर्किटेक्ट झाल्यानंतर तुम्ही मास्टर ऑफ आर्किटेक्चर करू शकता, मास्टर ऑफ डिझायनिंग करू शकता,
याशिवाय मास्टर ऑफ प्लॅनिंग करू शकता, अर्बन प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये अभ्यासक्रम करू शकता, अशा अनेक संधी उपलब्ध आहेत. आणि याशिवाय स्वतः आर्किटेक्ट म्हणून लगेच स्वतंत्र व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून देखील विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी आहे. त्याच्यामध्ये आर्किटेक्चरल इंटेरियर डिझायनर हा एक नवीन आता कन्सेप्ट आलेला आहे, ते देखील करता येऊ शकतं. आणि याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना शासकीय सेवेमध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी देखील फार मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मी त्याची माहिती सांगायची जर म्हटली तर असं लक्षात येईल की पब्लिक वर्क डिपार्टमेंटमध्ये मोठी संधी आहे. त्याशिवाय रेल्वे मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयामध्ये देखील मोठी संधी आहे. नॅशनल बिल्डिंग ऑर्गनायझेशनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जागा भरल्या जातात. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, हिंदुस्तान प्रीफॅब लिमिटेड, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट, अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, याशिवाय सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नॅशनल कॉर्पोरेशन फॉर अर्बन अफेअर्स, या सगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळू शकते. आणि यापेक्षाही मोठी संधी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC आणि स्टेट पब्लिक कमिशन यांच्यामार्फत देखील वरिष्ठ पदांसाठीच्या जागा आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमानंतर भरल्या जातात. मला असं वाटतं की अजून या अभ्यासक्रमाबद्दल ग्रामीण भागातल्या मुलांच्यामध्ये फारशी जागरूकता नाही. आज मुलांचा ओढा इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग याच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. त्याची अवस्था आपण सध्या पाहतो की बऱ्यापैकी तिथे एक मार्केट आता स्टॅगरेंट झालेलं आहे. त्यामुळे सध्याच्या क्षेत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना एक नवीन संधी पाहिजे आणि एक उज्ज्वल भवितव्य घडवायचं आहे अशा विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ आर्किटेक्चर हे फार मोठं भवितव्य त्याच्यामध्ये आहे. त्या दृष्टीनं येत्या 6 फेब्रुवारीपासून आम्ही याचे विशेष प्रशिक्षण वर्ग सुरू केलेत आणि दररोज 3 तास अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे प्रवेश परीक्षेचा. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ISDT संस्थेशी लवकरात लवकर संपर्क साधावा, कारण मर्यादित जागेवर आम्ही प्रवेश देणार आहोत. आणि त्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देऊन मग नाटाच्या परीक्षेत देण्यासाठी त्यांना आम्ही सक्षम करणार आहोत. ISDT आमचं कार्यालय निर्मल चेंबर्सच्या मागे आहे, ज्या ठिकाणी सध्या आमचे डिझायनिंगचे अभ्यासक्रम ऑलरेडी सुरू असतात. माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण 0241-2430-023 या क्रमांकावर किंवा 77-200-290 बातम्यांसाठी ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.